प्रच्छन विदारणाभ्याम वाक् प्राण से कोणत्या उपाय चित्त प्रसन्न होतं ते सांग. ते चित्त प्रसन्न होण्याची आवश्यकता काय आहे तर निनाळे जे विक्षेप ज्यांचा उल्लेख अगोदरच्या सूत्रांमध्ये केलेले व्याधी इत्यादी आणि त्याच्यानंतर त्यांचे सहकारी म्हणजे दुःख इत्यादी ते सगळे त्रास असतातच. नरे सारा संसार हा घोर आहे समर्थ या गोष्टी चालू त्याच्यावरती उपाय प्रतिशय एकतत्व अभ्यास एकतत्वाचा अभ्यास एक परमतत्व मनावर जरूर त्याच्यावरती स्थिर राहण्याचा अभ्यास एकतत्व अभ्यास ते सांगितलं परंतु एकतत्वाचा अभ्यास हेच तर सगळं योगाचं मूळ आहे. एकतत्वावरती एकच परमतत्व त्याच्यावरती चित्त ठेवण्याचा प्रयत्न हा तोच करतो आहोत पण पुन्हा पुन्हा तोच करावा असं पण त्याच्यावरचा उपाय म्हणून सांगितलं एक तर नंतरचं सांगितलं की मैत्री करुणा मुदिता उपेक्षा सुख दुःख पुण्या पुण्य विषयाण भावा चित्त प्रसाद मैत्री करुणा मुदिता उपेक्षा सुख दुःख पुण्य अपुण्य तर याचा मैत्रीचा सुखाशी संबंध करुणेचा दुःखाशी संबंध मुदिता पुण्य कर्म आणि उपेक्षा अपुण्य कर्म असं व्यवहारात बघत असतात ज्या ज्या गोष्टी आपल्याला होत असतात सुख दुःख पुण्य अपुण्य मैत्री ही प्रतिपक्ष भावना आहे. आपल्याला सुख झालं तर आपल्याला त्याच्याबद्दल मैत्री असते मी असं मनामध्ये आणावं की माझा मित्र आहे त्याला सुख व्हावं चांगली गोष्ट एखादा दुःख झालं तर करुणा ही आपोआपच निर्माण होते पण सुख झालं तर चांगलं वाटेलच असं नाही त्याच्यासाठी म्हणून मैत्री ही भावना असली पाहिजे असं सांगताहेत की चित्त प्रसन्न कशामुळे राहील. एखाद्या चांगलं काम केलं पुण्यकर्म आपल्याला मुदिता म्हणजे आनंद होतो पुण्यकर्माशी आनंदाचा संबंध आपण केलं तरी आपल्याला आनंद होतो आणि अपुण्य कर्माची उपेक्षा करावी तरच कारण सारखंच संघर्षमय जीवन जगत असतो. हे जे सांगितलेलं आहे ते व्यवहाराच्या दृष्टीने तर बरोबर आहेच आहे की व्यवहारात वागत असताना असं असावं म्हणून पण ध्यान करत असताना ज्या वृत्ती निर्माण होतात काहीतरी आठवत त्यांच्या बाबतीमध्ये ही प्रतिपक्ष भावना करून त्या वृत्ती सोडून चालल्या पाहिजे
त्यांचित्त प्रसिद्ध राहावं. कुठली तरी वाईट गोष्ट मनामध्ये आली, कुठेतरी केलेली, उपेक्षा करणे, ध्यान काळामध्ये सोडून द्यायचं की जाऊ दे, जाऊ दे. हा शब्द खूप छान, जाऊ सोडून देणे ध्यान काळामध्ये वाटेल ते निर्माण होतं. कधी कधी वाटेल त्या गोष्टी पूर्वीच्या आयुष्यातल्या आठवत राहतात, एखाद्याच्या जीवनातल्या आठवत राहतात, एखाद्याला काहीतरी उगीच काहीतरी मिळालेलं गबाड असतं. मग आपल्याला वाटतं की काय नालायक माणसाला मैत्री अशा रीतीने प्रतिपक्ष भावना ही समाजात वावरताना करायची गोष्ट आहे, परंतु त्याला त्याचा स्कोप असतो. कारण इकडचे तिकडचे विचार येत बसले तर काय बिघडत नाही, आपल्याला थोडं बरं पण वाटतं. कारण की मला आनंद गोष्टी तरी गाळ्याची सवय असते, काम करता करता. आता पाणी भरायचं तर त्यावेळेला इकडचे तिकडचे विचार आले समजा, तर बिघडत काहीच नाही, पाणी भरलं जात, दूध तापवलं जात. पण ते विचार घालण्याचा उपाय सांग, नामस्मरण हा सगळ्यात उत्कृष्ट उपाय खरंच आहे. ते अगोदर सांगितलं, ईश्वर प्रणिधान आत्मा, तिथपासूनच करत सुरुवात की नामस्मरणाने सोडून द्या. आपला संबंध देवाशी किती आहे आणि जगाशी किती आहे, त्यावर मनावरती कुठल्या वृत्ती किती रेंगावळ देतो याच्यावरून लक्षात येते. मध्येच लक्षात येतं आपल्या, तेव्हा सोडून देतो लगेच. देवाशी संबंध या लोकांशी संघर्ष करत राहायचा का ईश्वर प्राप्ती करून घ्यायचा, असा चॉईस आपण स्वतःला ठेवावा. त्याच्यामध्ये आपल्याला नक्की माहिती आहे की ईश्वर प्राप्ती जेव्हा उद्देश काही या लोकांशी संघर्ष करत राहणे हा नाही. एखाद्याच्याबद्दल मनामध्ये योग्य भावना निर्माण होत नाही, त्यावेळे करायचं काय? एक तो उपेक्षा करणे, मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणा सुख दुःख पुण्या पुण्य विषयाना भावांना चित्तप्रसादन दोन्ही वेळेला करायची गोष्ट आहे, की जी व्यवहारामध्ये वागत असताना त्याचबरोबर ध्यान काळामध्ये वृत्ती उघड्या तर त्याला प्रतिपक्ष भावना. अजून काय आहे? प्रचर्दन, प्रचर्दन विधारणाम व्यायाम वा प्राणस्य. प्रचर्दन म्हणजे श्वास बाहेर सोडणे, आणि विधारणा म्हणजे बाहेरच त्याला धारण करून ठेवणे, म्हणजे बाहेर श्वास सोडल्यानंतर पुढचा श्वास आतनं घेणे, याला बाह्य कुंभक असं म्हटले. बाह्य कुंभक करायचं, मनाच्या वृत्ती कमी होण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्याच्यामधला श्वासावरती लक्ष केंद्रित करणे हा एक मार्ग. मन प्रसन्न होण्याचा देखील तो मार्ग आहे असं योगसूत्रकार म्हणतो, की श्वासावरती लक्ष केंद्रित करा. श्वासावरती लक्ष केंद्रित करा. श्वासावरती लक्ष केंद्रित केल्यानंतर जे काही प्रच्छर्दन विधारण व्यायाम बाहेर श्वास सोडून दिला आणि त्याच्यानंतर तो बाहेर धारण केला, अशी जी स्थिती एक. विधारणा या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे की सावकाश रीतीने तो धारण करणे, विशेष रीतीने धारण करणे, म्हणजे श्वास घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अगदी हळूहळू तो श्वास घेत राहणे. आणि सावकाश सोडले,
मैं दीर्घ श्वास घेणे, दीर्घ श्वास सोडणे आणि कुमक करणे दोन्ही वेळेला आत बाहेर हे करताना मनाच्या वृत्ती आपोआप कमी होत असतात. आपलं लक्ष ज्या वेळेला एखाद्या गोष्टीवरती स्थिर झालेलं असतं त्यावेळेला त्याच्याच अपेक्षा इतर वृत्ती कमी होतात आणि वृत्ती कमी झाल्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटत, शांत वाटतं. त्याचं कारण वृत्ती कमी अशांत वाटतं त्यावेळेला वृत्ती जास्त असतात किंवा एखाद्याच गोष्टीच्या बाबतीमधल्या तीव्र वृत्ती असतात. म्हणून शांत असणं नसणं या ज्या गोष्टी आहेत जितकी शांत अवस्था असेल तितकं प्रसन्न वाटत. छान हा एक मार्ग आहे कि माझ्या स्थिती जास्तीत जास्त चांगल्या राहाव्यात म्हणून प्रच्छर्दन विधारणाभ्याम वापरणार. अजून सांगितलं की विषय व्यक्ती वा प्रवृत्ती उत्पन्न मनसा स्थिती निघून विषयवती वृत्ती निर्माण करते. आता वृत्ती तर कमी करायची आहे पण वृत्ती कमी करण्याचाच एक मार्ग आहे की चांगल्या वृत्ती निर्माण करणे. म्हणजे आपण कुठल्या तरी गाव बाहेरच्या शिवमंदिरामध्ये बसलेलो आहोत ध्यान करायला, आपले गुरु आलेले आहेत, आपले मन सगळं आठवलं आहे, ध्यानाची आज्ञा आणि ध्यान करायला सुरुवात करतो. आपलं भाव्य दौऱ्यात आहे त्याचं दर्शन घेणे आपल्या मनामध्ये या विषयावरती प्रवृत्ती आहे. कुठला तरी विषय म्हणजे वाईट विषय नव्हे, विषय ही गोष्ट ऑल द टाइम वाईट असते असं नाही, चांगला पण विषय असतो. त्या विषयावरती प्रवृत्ती निर्माण करणे चांगला विषय निर्माण मानसिक दृष्टीने बाह्यता नाही. एखाद्या मंत्राची सीडी लावली कॅसेट लावली असं मुळीच करू नये ध्यान करत. या असल्या बाह्य गोष्टींची सवय लागते आणि कुठल्या तरी गोष्टीवरती ते डिपेंडंट होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑल द टाइम त्याची कन्सर्न राहतं ते मन आतमध्ये आत्मतत्वावरती ते मुळीच केंद्रित होत नाही. मी काही काही लोक घरामध्ये ती सीडी लावून ठेवतात एखाद्या मंत्राची थराळासाठी ठीक आहे पण ते ऑल द टाइम लावून ठेवायचे आणखी त्याच्या ह्याच्यामध्ये राहायचं एक प्रकारचं मानसिक कंडिशनिंग निर्माण होत होते. तसं करू नका. मनाला नॅचरली त्याच्यामध्ये राहता लागते. मग एक मंत्र पाहिजे असं काही नाहीये, देवाचं स्मरण नैसर्गिक आयुष्य जितकं जगाल तितकं चांगलं. एखादं रागाल तर रागाल, अतिक्रोध करू नये. समर्थाने सांगितलं की क्रोध करू नये असं नाही म्हटलं, अति करू नये. प्रत्येक पिठी का शब्द वापरलेले असतात त्याच्या पाठीमागे एक भूमिका असते. अतिक्रोध करू म्हणून सारखं त्या मंत्राचा पार आहे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या त्या गोष्टींची आवश्यकता निर्माण करतात मन स्थिर राहण्याला. असं नाही होत का सहजपणाने या जगामध्ये वावरत असताना जे चाललेलं त्याच्यामध्ये आपल्याला मन देवावर ठेवता आलं पाहिजे. थोडंफार आपण ऐकतो, संगीत ऐकतो, अभंग ऐकतो, दर्व ऐकतो पण ध्यान करताना एखादा अभंगच लावून ठेवला आहे सूक्ष्म हळू आवाजात मुळीच करू नये असल्या काही गोष्टी पाहिजे करता का.
गाइडेड मेडिटेशनचे कॅसेट वापरता का म्हणून ते योग्य नाही आहे, कारण आपण विकसित व्हायला पाहिजे. जर अवस्था असेल तर या पद्धतीने या पद्धतीने या पद्धतीने ते रुटीन होऊन जातं काही काळानंतर, त्याला काही अर्थ नाही. तशी पद्धत नाही योग संप्रदायांमध्ये. बाहेरून इन्स्ट्रक्शन देण्याची पद्धत असं करणं चुकीचं आहे. म्हणून विषयगती प्रवृत्ती निर्माण करा, तुम्हीच करा. एकाच प्रकारची करा, प्रत्येक जण एकाच प्रकारची करू शकत नाही. त्याच्या याच्या मनोभूमिकेनुसार करू शकतो. एखाद्याला मारुतीचं जर का प्रेम असेल, मारुती काय द्यावा बसलेले त्यांचं दर्शन मा बरोबर भगवान शंकर द्यावा बसले त्यांचं दर्शन मा बरोबर. कुठल्याही गोष्टी सांभाळून करत पाहिजे, कारण की ह्या मनात आपण क्रिएट करतो त्या गोष्टीची कंडिशनिंग निर्माण होतो त्यांचं. मग त्यानंतर मारुतीला गेलो तर मग राम का नको, मग राम पण पाहिजे, पहिल्यांदा राम पाहिजे. म्हणजे झालं ते क्यू लावायचं निर्धाड्या देवांचे आणि नमस्कार करत राहायचे आणि याच्यात ध्यान घ्यायच. असं करू नये. माझे कंडिशन आपण जर निर्माण करणार असो, जर विषयावरती प्रवृत्ती निर्माण करून, तर त्या अगदी थोडक्यात आवडलं पाहिजे. सद्गुरु स्मरण हा सर्वात उत्कृष्ट उपाय. सद्गुरु स्मरण थोडाच वेळ मनापासून नमस्कार करणे, ज्या काही सत्पुरुषांच्या वरती माझं प्रेम असेल नमस्कार करणे मनापासून, हा तर भाग परत पण आलेला आहे. पण विषयवरती प्रवृत्ती म्हणजे आपण एखाद्या विशेष स्थानी बसलेलं अशी भावना करणे, छान आजूबाजूल वातावरणाची भावना करणे विषयवरती प्रवृत्ती. विश्व का ज्योतिष नदी किंवा विश्व का आणि ज्योतिष मती हे दोन्ही एकाच गोष्टीला म्हटलेले शब्द आहेत. मनामध्ये आपण ज्यावेळी लक्ष केंद्रित करतो मस्तकामध्ये, त्यावेळेला त्याला आपण अवधान असं म्हणत असतो. त्या अवधानाचे दोन भाग आहेत. एक भाग आहे ते एकाग्रता भाग आहे आणि तो दुसरा भाग आहे की समजून घेण्याची भूमिका. समजून घेण्याच्या भूमिकेतनं लक्ष एकत्र एकाग्र करणे याला अवधान असत. त्या लक्ष बरोबर तिथं केंद्रित केलं ही गोष्ट झाली म्हणजे समजून घेण्याची भूमिका. ही समजून घेण्याची भूमिका याला सत्ववृत्तीचा प्रकाश असं म्हटलं जात, सत्वाचा प्रकाश. आणि या सत्वाचा जो प्रकाश आहे त्या सत्वाच्या प्रकाशाला ज्योती असतो. ज्ञानाशी संबंधित ज्या वेळेला आम्ही आत्मतत्वावरती लक्ष केंद्रित करतो त्यावेळेला ते ध्यान जे आहे ते ज्ञानमय होत असत. ते ध्यान केवळ मानसिक शांती या स्वरूपातलं नसत, ते ज्ञानमय होत. आणि ज्ञानमय गोष्ट निर्माण होण्याच्या साठी अंडरस्टँडिंग किंवा समजून घेण्याची प्रवृत्ती याला विलक्षण महत्व आहे. रुटीनली आम्ही डोळे मिटून एखादा मंत्र म्हणत राहिला तर अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण. आमचं अवधान केंद्रित करतो आहोत त्यावेळेला, लक्ष ज्या वेळेला केंद्रित करतो त्यावेळेला जी ज्ञानग्रहण करण्याची भूमिका निर्माण होते, समजून घेण्याची भूमिका. वैचारिक ज्ञानग्रहण करण्याचा प्रश्न नाही, इथे प्रत्यक्षत
ती गोष्ट जाणण्याचा प्रयत्न करतो जे परमतत्व आहे, आत्मतत्व आहे. त्यामुळे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करत असताना जी प्रवृत्ती तिला ज्योतिषमध्ये, आणि ह्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला असतो आपण की अवधान केंद्रित केलेलं आहे, म्हणजे एकाग्रता आणि समजून घेण्याची भूमिका, ज्ञानग्रहणाची प्रवृत्ती, दोन्ही एकाचा अर्थ शब्द आहे, त्या ज्ञानग्रहणाच्या प्रवृत्तीला धरून आम्ही ज्ञान प्राप्त करून आत्मज्ञान स्वला जाणण्याचा प्रयत्न, त्याची जी जाणीव आहे अस्तित्वाची ती समजून घेणे, तिला धारण करणे, या सूक्ष्म भागाच्या वेळेला आम्ही या ज्ञानग्रहणाच्या प्रवृत्तीने राहतो. त्या प्रवृत्तीला सत्वगुणाचा प्रकाश किंवा ज्योतिषमध्ये प्रवृत्ती असते. प्रत्यक्ष ज्योती नाही, काय काय लोक करतात ते, ती पण विषयवरती प्रवृत्ती आहे की मनामध्ये ज्योती निर्माण करायची, त्याच्याकडे लक्ष देऊन राहायचं. योगाचे अनेक उपाय आहेत, त्यातला हा एक उपाय करतात अनेक लोक करतात, पण ही जी गोष्ट आहे ती त्याच्याविषयी जास्त सूक्ष्म. कारण शेवटी काय की वस्तुस्थितीवर विचार येणं, न किंचित कर्म कोटी बी, कुठल्याही प्रकारचं मानसिक कर्म करा त्याने परमेश्वराची प्राप्ती होत नाही. सूक्ष्म विचार करून त्या तत्वाला धारण करण्याचा प्रयत्न करणे, समजणे तत्वाला धारण करणे, याचा त्याच्या प्रकाशामध्ये राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जाणण्याचा प्रकाश असतो. तो हे सगळं सूक्ष्म सूक्ष्म होत जातं. मग त्या सूक्ष्म होण्याच्यासाठी जी काही प्रवृत्ती लागते त्या सूक्ष्म ज्ञानाचं ग्रहण करण्याच्यासाठी ज्योतिष, आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे शोक प्रवृत्ती नाही. जेव्हा मी एखाद्या सूक्ष्म गोष्टीचं अंडरस्टँडिंग करून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला इतर वृत्ती कमी होतात, कुठल्याही प्रकारच्या दुःखाची भावना, शोकाची भावना काहीही त्या ठिकाणी येत नाही. म्हणून तिला विशोका असं म्हटलं, विशोकावा ज्योतिषमध्ये. चित्त शांत स्थिर प्रसन्न करण्याचे मार्ग जे सांगितलेले आहेत त्याच्यातला हा मार्ग आहे. त्याच्या पलीकडचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे त्या मार्गामध्ये विशोकावा ज्योतिषमती या नंतर एक अजून एक गोष्ट सांगितली, वितराग विषम चित्तम, विरागी पुरुषांचं स्मरण, समर्थांना डोळ्यासमोरण, विवेकानंदांना डोळ्यासमोरण, कुठलेही जे संत आहेत त्यांना डोळ्यासमोरण, कि जे वैराग्यशील आहे ज्यांच्यात वैराग्य प्रकट होत जास्ती करून, वितराग हे सगळे संत वितराग, राग म्हणजे आसक्ती ज्यांची गेलेली आहे ते वितराग विषय वा चित्तम, चित्ताला विरागी पुरुषाविषयी बोलतो, विषय व्यक्त करण्याचीच आहे परंतु स्पेसिफिक विषय वैराग्यशील पुरुषाविषयी किती महत्वाचं पाहिजे. देवाचं सुद्धा नाही वैराग्यशील पुरुषाचं, आमच्या देवातेचं वगैरे वगैरे असं काही योगसूत्र काय सांगत नाही. खरं तर वस्तुतः भगवान पतंजलीने हे योगसूत्र प्रकट केले, ते स्वतःच शेषावतार म्हटलं जातं, म्हणजे आणि शेष ह्या शंकराच्या अंशाने असल्यामुळे ते कमीत कमी विष्णूचं किंवा शंकराचं असं तरी काहीतरी म्हटलं जात काही नाही. विराग पुरुष चित्तात धारण करा थोडा वेळपर्यंत तुमचं चित्त प्रसन्न, चित्त प्रसन्न त्याच्यासाठी केवढे तरी उपाय सांगेल.
जसजसं ध्यान जमायला लागतं त्यावेळेला मस्तकामध्ये अवधान केंद्रित होतं आणि त्याला एक प्रकारची ओढ असते किंचित असं खेचलेलं अवधान केंद्र. खम याचा अर्थ आकाश किंवा गगन. हे जे चिदाकाश आहे त्यालाच खम असं म्हणतो आणि त्याच्यावरती अवधान केंद्रित होऊन राहिलं अशा अवस्थेमध्ये जी मुद्रा होते तिला खेचरी मुद्रा. थोडस खेचल्यासारखं पण असत काही प्रमाणामध्ये व्हायब्रेशन कमी अधिक प्रमाणात होतं त्या वेळेला पुरं पॉन्ड असत ते शांत होता होता नाही होतो इतके व्हायब्रेशन सगळा आनंदाचा प्रवास. पण आम्ही हे लक्षात ठेवलं की फोकस चुकला नाही त्याच्या फोकस सेल्फ हा आहे म्हणून या सर्व गोष्टी निर्माण करायचं सांगतात किंवा श्वासावर लक्ष ठेवा असे अनेक उपाय सांगून त्या ठिकाणी अवधान ज्योतिषमध्ये प्रवृत्ती घेऊन राहा त्यांना कुठलाही शोक दुःख निर्माण होणार नाही होतच नाही. विरागी पुरुषांचं स्मरण करा हे सगळं सुरुवातीला करायचं पण जर विक्षेप निर्माण व्हायला लागला तर देखील हा उपाय आहे. हे फक्त सुरुवातीलाच हे करावं असं नसून ध्यान कालामध्ये केव्हाही या गोष्टींचं सहाय्य आपल्याला घेता येईल. योगसूत्र हे प्रॅक्टिकल एस्पेक्ट ऑफ मेडिटेशन आहे की असं करावं असं करावं असं करावं असं एक प्रक्रिया दिली आणि काय आता करा असं नाही तर कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत बाबा. ते सगळे प्रॉब्लेम्स ते स्वतःच निर्माण करून सांगतात की असे असे प्रॉब्लेम्स आणि मग त्याच्यावर ते असे असे उपाय. म्हणून योगसूत्र अभ्यास करण्याचं कारण हे आहे की आम्हाला काय करायचं हे कळलं पाहिजे पण ज्या वेळेला सगळं कळत असून देखील आमच्या मनामध्ये अडचण निर्माण होते वैचारिक वृत्तींची त्यावेळेला काय करावं हे कळेल असं होतं त्यावेळेला काय करा हे सांगेल. त्या दोन उपाय विशेष महत्वाचे आहेत तीन उपाय विशेष महत्वाचे आहेत. एक म्हणजे नामस्मरण ईश्वराचं स्मरण करणं. कित्येक जण असं म्हणतात की ध्यान लागत नाही आम्ही नामस्मरण करू का जरूर करा काय करणार पण उद्देश हरवता कामा मस्तकाचं लक्ष ठेवायचं तिथं तर काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर सरळ बसायचं याच्यात तर काही प्रॉब्लेम नाही की अहो मला खूप मूड ऑफ झालाय पण सरळ बसणं काय असतं की मूड ऑफ झालेलं असं सरळ बसायला काही हरकत नसते. कसं सपोर्टिंग जे जे काय पाहिजे असेल ते सपोर्ट घेऊन बसावं पाहिजे असेल तर लॉंग ड्युरेशन मेडिटेशनच्यासाठी म्हणून आपल्याला आपल्याच शरीराला काय काय आवश्यक आहे ते पाहायला पाहिजे आणि त्याला प्रॉपर सपोर्ट्स दिले पाहिजेत हे सगळ्या गोष्टी करायचं आहे असं जमवलंच पाहिजे काय जमत नाही अशी गोष्ट नाही आहे पण अवघड आहे पण अवघड असेल ते साध्य करण्यातच मजा आहे. जीवनामध्ये नाही तर उत्साह कशाने राहणार काहीतरी अचिव्हमेंट असली तरच उत्साह राहतो. सर्वसाधारण जीवनातल्या अचिव्हमेंट्स आहेत त्यात न मर्यादा असतात ही अचिव्हमेंट ही अल्टिमेट गोष्ट आणि ती करत राहिलं पाहिजे ती करताना त्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी समजून घेणं हा त्याच्यातला एक भाग आहे.
त्या वेळेला मला कल्पना नसताना नको त्या गोष्टी वाटेल येतात, काय कंट्रोल करावं त्या ठिकाणी कळत नाही. हे उपाय ईश्वर परिधान हा विशेष उपाय आहे. विचराग विषय वा चित्तम हा विशेष उपाय आहे. विषयगती प्रवृत्ती सुरुवातीला निर्माण करून बसणे, सारखी विषयगती प्रवृत्ती निर्माण करून बसणं हे त्याच्या अगदी उपाय नाही, परंतु कधी कधी असं करता येऊ शकतं. ती मध्ये आधीच होता, पण अजून एक महत्त्वाचा सर्वात उपाय म्हणजे अवधान केंद्रित करून ज्योतिषमती प्रवृत्ती ज्ञानग्रहण करण्याची चित्ताची भूमिका. त्याला उत्साह इतर सर्व उपायांनी एक उत्साह निर्माण होतो आणि अगोदर केलेल्या ध्यानाने एका टप्प्यावरती आपण आलेलो असताना त्यामुळे पण एक उत्साह निर्माण होतो. त्या जे झालेलं आहे आणि जिथपर्यंत आपण पोचलेलो आहोत त्याचा एक आनंद मनामध्ये ठेवावा. कित्येक लोकांना हा मार्गच कळत नाही आणि ते अगदी चांगले लोक असून आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न करणारे असून त्यांना मार्गच माहिती नसल्यामुळे ते काहीतरी करत राहतात. देवाच्या कृपेने आम्हाला योग्य अशा प्रकारचा योग संप्रदाय मिळाला, योग्य अशा प्रकारचा योग प्रक्रिया मिळाली. या सगळ्या गोष्टीचा आम्ही आनंद मनामध्ये ठेवा पाहिजे की आपल्या या गोष्टी जमत नाही आहे थोडस वृत्तींच्या येण्या जाण्यामुळे ते कमी करण्याचे मार्ग असतात इथं सांगितलेले होते आणि त्याच्यामधला एक विशेष भाग आहे ज्योतिषमध्ये प्रवृत्ती विषय कावा ज्योतिषमध्ये वितराग विषय वाचित या गोष्टीचा उपाय करून चित्त स्थिर कर. मनसा स्थिती निबंधने, मनसा स्थिती निबंधने म्हणजे कंट्रोल मध्ये मनाची स्थिती आपल्या नियंत्रणात येते. हळूहळू वृत्ती निर्माण होणे या प्रक्रियेवरती आपलं नियंत्रण येते. ती फार महत्वाची गोष्ट आहे की वृत्ती निर्माण होण्यावरतीच आपलं नियंत्रण येते. स्टॉप म्हणतं की स्टॉप यालाच ते योग बोलतो विकसित होत. आज शंकराचार्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन केलंय की समाधीच्या प्रचयजनित म्हणजे गोळा कर समाधीच्या मार्गावरती जात असताना जे निर्माण होतात जे म्हणजे समाधीच्या संस्कार चित्तावरती ते गोळा करत राहणे यानी प्रचयजनित चित्तस्थैर्य लक्षण चित्ताला स्थिर करण्याची क्षमता हे त्याचं लक्षण आहे असं अप्रतिम व्याख्या शंकराचार्य हे विकसित होतं. आणि मग दोन गोष्टी, एक तर प्रक्रियेचा एका टप्प्याला आपण आलेलो असतो मसाल्याच्या मध्ये लक्ष केंद्रित करणे, मंत्र चालवणे, स्ववर्ती ठेवणे जमायला लागतं आणि मग त्याच्या अंतर पुढच्या सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी हळूहळू समजायला लागतात. आणि त्याच्याच अपेक्षा सगळ्या वृत्तींच्यावरती पूर्ण कंट्रोल होऊन जात. मग मनाची स्थिती खरोखरी स्थिर करण्याची जी क्षमता विकसित होते त्याच्यातनं आपण योगाच्या सूक्ष्म अवस्था साधू शकतो. हरिओम.